आणि महागाईमुळे बजेट बिघडलेल्या मुंबईकरांना महानगर गॅसनं आता मोठा दिलासा दिलाय. मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात प्रति किलो 2.50 रुपयांची म्हणजे जवळपास 3 रुपयांची कपात होते. त्यामुळे आधीच महागाईमध्ये होरपळणाऱ्या वाहन चालकांना मोठा दिलासा मिळतोय. मध्यरात्रीपासून नवीन दर जाहीर केले गेलेत, त्यामुळे 1 किलो सीएनजीसाठी आता 2.5 रुपये कमी मोजावे लागतील. तर सीएनजी नव्या किमतीनुसार 87 रुपये प्रति किलो दरानं उपलब्ध होईल. एकीकडे सीएनजीच्या दरामध्ये कपात करण्यात आली आहे, तर दुसरीकडे खासगी आणि सहकारी दूध संघाच्या 22 संस्थांकडनं दुधाच्या किमतीमध्ये 2 रुपयांची वाढ होते. पिशवी बंद दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आणि आजपासून नवीन दरवाढ लागू असेल. चितळे, कात्रज, थोटे, स्फूर्ती, सोनाई या दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. या सगळ्या घडामोडींचा आणि दरवाढीचा आढावा घेतले आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी. मुंबई आणि मुंबई उपनगरातील वाहन चालकांना, नागरिकांना दिलासा देणारी एक बातमी आहे. आजपासून सीएनजीच्या दरांमध्ये मुंबई आणि उपनगरामध्ये साधारणतः 2.5 रुपयांची घट करण्यात आलेली आहे. साधारणतः आपण पाहतोय आज सीएनजीचा दर जो आहे तो 87 रुपये आहे. काल मध्यरात्रीपर्यंत हे दर 89.50 रुपये प्रति किलो असे होते, तर आज 87 रुपये प्रति किलो हा दर जो आहे तो करण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सीएनजीचे दर जे आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात वाढत होते. अशा स्थितीमध्ये आता 2.5 रुपयाचा दिलासा जो आहे तो महानगर गॅसने दिलेला आहे. यामुळे नक्कीच वाहन चालक असतील, नागरिक असतील, त्यांना याचा फायदा होणार आहे. काही रिक्षाचालक आहेत आपल्याबरोबर, त्यांच्याशी बोलूया. 2.5 रुपये आज जे आहेत ते सीएनजीचे कमी झालेले आहेत, काही फायदा होणार आहे रिक्षाचालकांना? नहीं नहीं, जब इसके पहले 6 रुपये बढ़ा था तब तो मैं किसको देखा नहीं था. अभी 2.5 रुपये कमा, कितने के लिए कम हुआ है कुछ पता है इसका? है मतलब 1 महीने के लिए, 2 महीने के लिए, बढ़ने के लिए तो 6 रुपये डायरेक्ट बढ़ जाएगा. और कम हुआ 2.5 रुपया, और मीटर कितना बढ़ा, 21 से 23 हुआ. कोई 20 ही दे के भाग जाता है. अभी 20 भी दे के हम लोग कुछ बोलते हैं, 20 दिया तो 20 ही दिया, कोई 23 देता कोई 20 देता है. ऐसा कोई हम लोग जबरदस्ती करता नहीं. अब ये तो फिक्स है, ये तो हम लोग को समझो 1 रुपया 2 रुपया ज़्यादा ही जाता है. संमिश्र प्रतिक्रिया आहेत. काही रिक्षाचालकांचं म्हणणं आहे की गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात दर वाढलेले आहेत त्यामुळे 2.5 रुपये ही खूप कमी जी आहे ती किंमत कमी करण्यात आलेली आहे. ही किंमत आणखीन कमी करण्यात यावी, तर काही रिक्षाचालकांचं म्हणणं आहे, काही वाहनचालकांचं म्हणणं आहे की हे याचा नक्कीच फायदा होईल. त्यामुळे ही खरं तर आज दिलासादायक मुंबईमधल्या मुंबईकरांसाठी बातमी आहे की आजपासून सीएनजीच्या दरांमध्ये 2.5 रुपयाची घट करण्यात आलेली आहे. कॅमेरामन अरविंद वारगेचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.